आहेत ते सुद्धा कोरोनाबाधित झालेले आहेत. आणि यानंतर वळूयात पुण्याकडे. पुण्यामधली बातमी आहे ती म्हणजे पुण्यामध्ये आजपासून लॉकडाऊन पुन्हा सुरू झालेला आहे. त्यामुळे गेल्या 10 दिवसांमध्ये जे जनजीवन जे आहे ते सुरळीत झालेलं होतं. अनलॉक बिगिन अगेनच्या टप्प्यात पुणे असताना सगळं जनजीवन जे आहे ते सुरळीत असताना आता पुन्हा एकदा ठप्प झालेलं आहे 10 दिवसांसाठी. विविध भागांमध्ये बांबू लावण्यात आलेले आहेत, बॅरिगेट्स टाकण्यात आलेले आहेत, पत्रे लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून अनावश्यक कारणासाठी जी लोकं रस्त्यावर फिरत आहेत ते बाहेर येणार नाहीत, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाईचा बडगा सुद्धा उचललेला आहे. पुण्यामध्ये लॉकडाऊन 6 सुरुवात झालेली आहे. 10 दिवसांच्या लॉकडाऊनच्या या टप्प्यामध्ये पहिले 5 दिवस कडक निर्बंध असणार आहेत आणि शुकशुकाट बघायला मिळतोय. वाहतूक आहेत पण ती खूप कमी आहे आणि जे अत्यावश्यक सुविधेमधले लोक आहेत किंवा इंडस्ट्रीमधले उद्योगामधले लोक आहेत तेवढेच लोकं दिसत आहेत. हा बघा परिसर, मागच्या बाजूला महापालिका दिसते, पुणे महापालिकेची इमारत, आणि तिथून शनिवारवाड्याकडं येणारा हा रस्ता आहे. आणि जर पाहिलं तर प्रचंड गजबजलेला हा भाग असतो जिथं आता वाहतूक जी आहे ती अत्यंत कमी आहे. मात्र जे लोक आहेत ते खूप गोंधळलेले आहेत. त्याचं कारण पोलिसांनी जे बॅरिकेटिंग केलेलं आहे, रस्ते बंद केलेले आहेत, त्यामुळे लोकांना कळत नाही नेमकं कुठं जायचं आहे. बघा आता ही सगळी वाहनं आहेत, यांना या दिशेला जायचं होतं स्वारगेटच्या किंवा मार्केट यार्डच्या, पण हा रस्ता बंद आहे त्यामुळं इथं येऊन सगळे गोंधळत आहेत लोकं. आणि मग त्यांना नाईलाज असतो हा जो रस्ता आहे, म्हणजे खरं तर असं म्हणत की रॉंग साईडने त्यांना जावं लागतं आहे. याच्यावरती पोलिसांनी हा उपाय शोधला पाहिजे, कारण हे धोकादायक ठरू शकतं जर वाहतूक वाढली तर. रस्ता बंद केल्यामुळं एकाच बाजूने लोक येत आहेत पण आणि जात आहेत पण. हा शनिवारवाड्याचा परिसर आहे आणि त्यामुळे लोकांना खूप लांबून फिरून यावं लागतं आहे. अर्थात हे 1-2 दिवसामध्ये अंगवळणी पडू शकतो लोकांच्या, कोणते रस्ते सुरू आहेत कोणते बंद आहेत. पण लोकांनी रस्त्यावरती येऊ नये, विनाकारण येऊ नये, यासाठी काही प्रमुख रस्ते आणि त्याला जोडले गेलेले जे गल्लीबोळ आहेत ते सगळे अशा पद्धतीनं बॅरिकेटिंग टाकून, पत्रे टाकून किंवा बांबू टाकून बंद करण्यात आलेले आहेत. पण एकंदरीत लॉकडाऊन 1 किंवा 2 ची आठवण करून देणारे हे दृश्य आहेत. या 10 दिवसांमध्ये फक्त अत्यावश्यक सुविधा पुरवणारे लोकच बाहेर पडतील किंवा उद्योगातले, आणि मेडिकलची दुकानं जी आहेत ती उघडी राहतील, दवाखाने उघडे राहतील, दूध सेवा जी आहे ती उघडी राहील. 5 दिवसानंतर भाजीपाला आणि किराणा मालाची दुकानं ती सुरू राहणार आहेत. दावा असा केला जातो की वाढलेला प्रादुर्भाव किंवा मृत्यू यांची संख्या कमी होण्यासाठी हा लॉकडाऊन आहे. अर्थात त्याकरता आपल्याला 10 दिवस थांबावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, News18 लोकमत, पुणे. आणि आता दिल्लीतली बातमी ती म्हणजे